गेल्या वर्षी काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर या दरम्यान भारत जोडो यात्रा काढली. सुरुवातीला या यात्रेवर बरीच टीका झाली, पण हळूहळू केरळ, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश सारख्या राज्यातून या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. भारत जोडो यात्रेचं अनालिसिस करताना ही यात्रा कशी राजकीय मतपरिवर्तनात अयशस्वी ठरली आहे याची प्रचंड चर्चा झाली. पण आता भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. या यात्रेचं नाव भारत न्याय यात्रा असं ठेवण्यात आलं आहे. आता ही भारत न्याय यात्रा देशभरातून नेमका कसा प्रवास करेल, ही यात्रा किती राज्यातून आणि कशी जाऊ शकेल याचाच आढावा घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. खरं तर या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातच ही यात्रा सुरू होणार असल्याचं चित्र होतं. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त भारत जोडो यात्रेचा पुढचा टप्पा सुरू होणार होता, पण पुढे त्यात बदल होऊन लोकसभा निवडणुकीपूर्वी या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. याबाबत आता अखेर काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांनी अधिकृत घोषणा केली असून या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला भारत न्याय यात्रा असं नाव देण्यात आलं आहे. 14 जानेवारीला मणिपूरपासून सुरू होणाऱ्या या यात्रेचा शेवट 28 मार्च रोजी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत होणार आहे. ही यात्रा 14 राज्यातील 85 जिल्ह्यांमधून जाणार आहे. टोटल 6,200 किलोमीटरचा पल्ला या यात्रेद्वारे कव्हर केला जाणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे या यात्रेला सुरुवातीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे गेल्या वेळेसारखी ही यात्रा पूर्णपणे पायी असणार नाही, तर काही ठिकाणी प्रवासासाठी बसचा वापर केला जाणार आहे. अर्थात लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर वेळेच्या कमतरतेमुळे हा डिसिजन काँग्रेसने घेतला असणार आहे. ही यात्रा मणिपूरमधून सुरू होत नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिसा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र असा प्रवास करणार आहे. पहिल्या टप्प्यात कव्हर करता न आलेल्या मुख्य राज्यात आता काँग्रेस पोहोचणार आहे. आधीच्या टप्प्यात काँग्रेसनं 12 राज्यं कव्हर केली होती, आत्ताच्या टप्प्यात 14 राज्यं कव्हर केली जाणार आहेत. उत्तर प्रदेशसारख्या लोकसभा सीट्सनिहाय मोठ्या राज्यात काँग्रेस सर्वाधिक वेळ देणार असल्याचंही समजतं आहे. ही यात्रा वेळप्रसंगी बसने आणि वेळप्रसंगी पायी पार पडणार आहे. आता राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा दक्षिण भारतातून सुरू होऊन उत्तर भारतात संपला होता. आता दुसऱ्या टप्प्यात भारताचा पूर्व ते पश्चिम भाग सामावून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे. मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यात झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. याच मणिपूरमधून राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा सुरू होईल. या यात्रेचा समारोप लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशमधून जाऊन दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात होणार आहे. आता पहिल्या टप्प्यात बेरोजगारी, महागाई हे मुद्दे घेऊन काँग्रेसनं ही यात्रा पुढे नेली होती. विशेषतः मैं प्यार बांटने आया हूँ, मन की बात सुनाने नहीं, सुनने आया हूँ, डरो मत हे राहुल गांधी यांचे डायलॉग या काळात विशेष लोकप्रिय झाले. पण भारत जोडोमधील कन्याकुमारचा सहभाग तसेच राहुल गांधींचं वॅनिटीतील लॅविश राहणीमान PR यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. सावरकरांच्या मुद्द्यावरूनही राहुल गांधींना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न झाला. अगदी त्यांच्या वाढलेल्या दाढीला सद्दाम हुसेनशी कंपेअर केलं गेलं. पण विश्लेषकांच्या मते भारत जोडो यात्रा एक ही यशस्वी झाली असली तरी तिचं पॉलिटिकल कन्वर्जन किती झालं हे सांगता येत नाही. या यात्रेमुळे राहुल गांधींची जनमानसातली पप्पू इमेज सुधारण्यास या यात्रेनं मदत केली खरी, पण ही यात्रा राहुल गांधींनी फार आधीच सुरू करायला हवी होती असंही मत त्यांनी व्यक्त केलं. दरम्यान काँग्रेसचा उद्या स्थापना दिवस असून या औचित्यावर काँग्रेसने नागपुरात महासभेचंही आयोजन केलं आहे. या सभेला है तैयार हम असं नाव देण्यात आलं असून या सभेच्या माध्यमातून काँग्रेसकडून 2024 होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. आणि अर्थातच राजकारणापासून अलिप्त भूमिका दाखवणाऱ्या पहिल्या यात्रेला आता राजकीय मुवमेंटमध्ये परिवर्तित करण्याचा काँग्रेसचा नक्कीच मानस असणार आहे. कारण दरम्यानच्या काळात राहुल गांधी विरुद्ध अदानी प्रकरण, राहुल गांधींची खासदारकी रद्द होणं अशा घटना घडून गेल्या आहेत. शिवाय आता इंडिया आघाडीच्या निमित्ताने देशातील अनेक पक्ष एकत्रितपणे मोदी आणि भाजपा विरोधात दंड थोपटत उभे आहेत. अशावेळी भारत जोडो यात्रा 2.0 ही किती उपयोगी ठरते हे निश्चितच पाहावं लागेल. आत्ताचा भारत जोडो यात्रेचा शुभारंभ हा मणिपूरमधून होणार असल्यामुळे मणिपुरातील हिंसाचार आणि तिथल्या महिलांची नग्न धिंड यावरून कोंडी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. बेरोजगारी, महागाईसोबतच खासदारांचं निलंबन, संविधानाचं रक्षण आणि हिंदू मुस्लिम एकता हे देखील काँग्रेसचे या यात्रेदरम्यानचे मुद्दे असतील. अर्थात काँग्रेसला हिंदू विरोधी दाखवण्यात येण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
त्या धर्तीवर काँग्रेस अधेमध्ये सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिकाही घेऊ शकतं. अर्थात ही यात्रा उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यातून जात असल्यामुळे तिथंही भारत जोडो यात्रेचा इम्पॅक्ट महत्त्वाचा ठरणार आहे. कारण उत्तर प्रदेशसारखं राज्य हे भाजपसाठी प्लस पॉईंट आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या कार्यक्रमामुळे भाजप हिंदू ध्रुवीकरण साधू शकतं. पण त्यानंतर इथूनच राहुल गांधींची भारत न्याय यात्रा जात असल्यानं नेमका इथला मतदार कोणाच्या बाजूने आपलं मत देतोय हे आपल्याला पाहावं लागेल. इथं योगी आणि मोदींविरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली तर कदाचित भाजपला बॅकफूटवर जाऊ लागू शकतं. पण अर्थातच या राज्यात काँग्रेसची फाईट सोपी असणार नाही. या यात्रेचा शेवट महाराष्ट्रातील मुंबईत होणार आहे. अर्थातच निवडणुकीच्या एका निर्णायक क्षणावर काँग्रेस महाराष्ट्रात भाजपसाठी त्रासदायक ठरण्याचा जरूर प्रयत्न करेल. महागाई, बेरोजगारी, स्त्री सुरक्षा, हिंसाचार आदी मुद्द्यांसहित आचारसंहितेपूर्वी काही चटपटीत योजना आणि घोषणा काँग्रेसकडून घोषित केल्या जाऊ शकतात. दरम्यान महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, शरद पवार यांची राहुल गांधींना साथ मिळू शकते. इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा दावेदार कोण या मुद्द्यावरून काँग्रेसला कोंडीत पकडलं जात असताना कुठलाही लीडर फ्रंटलाईन होऊ न देता राहुल गांधींना प्रोजेक्ट केलं जाऊ शकतं. अशावेळी फक्त राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी ही सरळ थेट लढाई भाजपला प्लस ठरते की काँग्रेसला हे बघावं लागेल. पण आता भाजपला बॅकफूटवर ढकलण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असला तरी भाजप ही राम मंदिर, समान नागरी कायदा, कलम 370 या मुद्द्यावरून प्रो इन्कम्बन्सीचं राजकारण करू शकतं. पण आता या यात्रेचं नाव भारत न्याय यात्रा का ठेवण्यात आलं हे सांगताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणतात की आम्ही या यात्रेतून जनतेला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या न्याय देण्यासाठी आश्वस्त करणार आहोत. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, भारत जोडो यात्रेचा हा दुसरा टप्पा यशस्वी होऊ शकतो का? मोदी सरकार या यात्रेमुळे पाय उतार होऊ शकतं का? तुमच्या मते पुढचे पंतप्रधान नेमके कोण व्हायला हवेत, राहुल गांधी की नरेंद्र मोदी? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.